लॉकडाऊन मध्ये आखाती देशांमध्ये अडकून पडलेल्या पुण्या मुंबईतील हजारो नागरिकांसाठी दुबईतील राहुल तुळपुळे हे युवा उद्योजक रियल हिरो ठरलेले आहेत. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीची दखल UAE प्रशासनाने देखील घेतली आहे आणि त्यासाठी त्यांना 10 वर्षांसाठी UAEचा प्रतिष्ठित असा गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे. आखाती देशांमधील भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेत दक्षिण भारतातील नागरिक सध्या मोठ्या संख्येने परतलेत, मात्र पुण्या मुंबईतील 10,000 अधिक नागरिक त्या ठिकाणी अडकले होते आणि या नागरिकांची अडचण लक्षात आल्यानंतर त्यांच्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यास तुळपुळेंनी अथक परिश्रम घेतले आणि दुबईमध्ये अडकलेल्या धनश्री पाटील यांनी त्यासंदर्भात सोशल मीडियावरती केलेली पोस्ट त्यांनी पाहिली आणि गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमच्या माध्यमातून त्यांनी दुबईमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला, तसंच भारतामधील केंद्र सरकारशी संपर्क साधून पुण्या मुंबईतील नागरिकांसाठी विशेष विमानांची व्यवस्थाही केली. नोकरी गेल्यामुळे किंवा व्यवसायात नुकसान झाल्यामुळे तिकिटाचे पैसेही भरू शकत नसलेल्यांना फोरमच्या वतीनं आर्थिक मदत देण्याची त्यांनी पुढाकार घेतला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे कोवावॅक्सच्या लसीची लहान मुलांवर चाचणी करण्यास परवानगी देण्यास सरकारच्या समितीनं नकार दिला. 2 ते 17 वयोगटातील मुलांवरील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी सिरम इन्स्टिट्यूटनं परवानगी मागितली होती, मात्र ही परवानगी नाकारण्यात आली आहे. देशात 10 दिवसांपूर्वी विक्रमी लसीकरणाची नोंद करणारी मोहीम आता मात्र संथ गतीनं सुरू आहे. देशभरात बुधवारी काल केवळ 25.14 लाख नागरिकांचं लसीकरण झालं. त्यातील 18 ते 44 वयोगटातील पहिली मात्रा घेणाऱ्या 13,43,231 जणांचा समावेश आहे. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षात लसीकरण केंद्रावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्र्यांना कॅबिनेट बैठकीत केल्या. आपल्याला अशा प्रकारे काम करायचं आहे की तिसरी लाट येणार नाही, असं मोदींनी म्हटलंय. भारतीय कंपन्यांना परवानगी दिली नाही तर युरोपात येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन करू, असा सज्जड इशारा भारतानं युरोपियन युनियनला दिलेला आहे. युरोपियन युनियननं मान्यता दिलेल्या लसींच्या यादीत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचा समावेश नाहीये, त्यामुळे भारतातून युरोपात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. युरोपियन युनियनला वारंवार विनंती करूनही भारतीय लसीचा समावेश यादीत होत नसल्यामुळं अखेर संतापलेल्या भारतानं हा इशारा दिलाय. लसीच्या तुटवड्यामुळे आज मुंबईत लसीकरण ठप्प आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरळीत सुरू असलेल्या लसीकरण आज पुन्हा बंद पडलंय. पालिकेनं ट्वीट करून ही माहिती दिली आहे. लसीचा साठा संपला असून मुंबईसह अनेक जिल्ह्यात आज लसीकरण बंद आहे. 5 जुलैपर्यंत लसीकरण ठप्प असेल अशी शक्यता आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे